नमस्कार मित्रांनो, गुड हेल्थ चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. चित्रामध्ये दिसणारा आहे तांब्याचं भांडं. या तांब्याच्या भांड्यातील पाणी आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं आहे. चला तर मग जाणून घेऊया, या तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्यामुळं आपल्याला फायदा काय होतो. आपल्या शरीरामध्ये ॲलोपॅथिक उपचार करण्यामुळं विषारी जे द्रव्य साठलं आहे ते पूर्णपणे बाहेर टाकण्याचं काम या तांब्याच्या भांड्यातील पाणी करतं. ज्यांना सांधेवत झाला आहे अशांना युरिक ॲसिडचं प्रमाण वाढतं आणि सांधेवत जास्त दुखावतो. मग युरिक ॲसिडचं प्रमाण कमी करण्यासाठी या तांब्याच्या भांड्यातील पाणी खूप मदत करतं. म्हणून दररोज तांब्यातील भांडे पिणं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. वारंवार होणारा कफसुद्धा या पाण्याने कमी होतो. चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या येणं या समस्येसाठी जर आपल्याला उपाय करायचा असेल तर तांब्याच्या भांड्यातील पाणी आपल्यासाठी खूप गुणकारी आहे. हृदयाचं आरोग्य वाढतं. ज्यांना थायरॉईड आहे अशा रुग्णांसाठी तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणं हा फायद्याचं अतिमहत्त्वाचं आहे. जुलाब, कावीळ, अतिसार अशा वाढवणाऱ्या जीवाणूंना नष्ट करण्याचं काम या भांड्यातील पाणी करतं. कॅन्सरच्या प्रतिरोधी म्हणून या भांड्यातील पाण्याला महत्त्व आहे. बद्धकोष्ठता म्हणजेच कॉन्स्टिपेशनचं तक्रार ज्या व्यक्तींना असतील, पोटाचे विकार ज्यांना असतील ते दूर करण्यासाठी हा सक्षम आहे. पिंपल्स, काळे डाग पूर्णपणे नष्ट होतात. आपली किडनी आणि यकृत निरोगी ठेवायचं असेल तर दररोज रात्री या पाणी आपल्या भांड्यामध्ये ठेवा आणि सकाळी उठल्याबरोबर एक ग्लास पाणी या तांब्याच्या भांड्यातील प्या. लठ्ठपणा, मूळव्याध आणि रक्तभिसरण पूर्णपणे क्लिअर होतं आणि आपलं आरोग्य चांगल्या प्रकारे वाढण्यास मदत होते. असं हे तांब्याच्या भांड्यातील पाणी आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं आहे. दररोज याचं सेवन करा आणि आपल्या आरोग्याचं रक्षण करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, इतरांना शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.